ओझर येथील हिंदुस्थान ॲरोनेटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषदस ग्रामीण भागातील जनतेस अत्यावश्यक आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी अद्ययावत पाच कार्डियक रुग्णवाहिका दिल्या आहेत सी एस आर निधीतून एच ए एल कंपनीने ही मदत केली या संदर्भात जिल्हा परिषदतर्फे रुग्णवाहिका उपलब्धतेसंदर्भात कंपनी व्यवस्थापनाकडे मागणी केली होती त्यानुसार एच ए एल एक्स वैगन कंपनीच्या पाच अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी करून जिल्हा परिषदकडे सुपूर्द केल्या यामध्ये दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे जिल्हा परिषद सदस्य सारिका रेहरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव डॉक्टर लेणे यांनीही गेल्या कित्येक दिवसापासून या रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार जिल्हा परिषदचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते रुग्णवाहिकांची लोकार्पण झाले त्यानंतर मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ही रुग्णवाहिका देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य सारिका रेहरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते छोटे खाणी कार्यक्रम करून लोकार्पण करण्यात आला या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज 15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक